वेलकम टू ऑल एट एडीपी क्लास. मी अनुप नागपुरे. आपण चालू करतोय लँड ऍक्विजिशन. ओके, सो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय कम्प्लीट केलंय तर पूर्ण MIT पॅक 1966 कम्प्लीट केला होता, बरोबर आहे. आजपासून चालू करतोय लँड ऍक्विजिशन. ऍक्च्युली लँड ऍक्विजिशन शब्द छोटासा दिसतो, पण ऍक्च्युली हे लारा जे मी कंटिन्युअसली म्हणत असतो की कंटिन्युअसली मी तुम्हाला आतापर्यंत लास्ट लेक्चर पर्यंत आपण लारा चालू करणार आहे वगैरे कंटिन्युअसली मी तुम्हाला असंच बोलत आलो, बरोबर ना. लारा 2013 वगैरे चालू करतोय. खरं तर हा लारा शॉर्टकट मध्ये आणि एक प्रोनाउन्सिएशनला खूप इझी वाटतो म्हणून मी आतापर्यंत तुम्हाला हा लारा हा वर्ड युज करत आलो. ऍक्च्युली याचं जे नाव आहे ओरिजिनली हे बोर्डवर तुम्हाला क्लिअर दिसत आहे आणि खूप लांब लचक आणि खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा हा ऍक्ट आहे. त्यामुळे हा ऍक्ट पूर्णपणे प्रॉपरली समजून घ्या. विदिन 3 डेज आय एम गोइंग टू कम्प्लीट दिस टोटल ऍक्ट. ओके, सो दॅट हॅव अ प्रॉपर पेशन्स अँड हॅव अ प्रॉपर फोकस ऑन दिस ऍक्ट. जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा लाराचा कोणताही पॉइंट समजला नसेल, खरं तर हा खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला शिकण्यात आणि मला शिकवण्यात. ओके, तरीही एकदा जर का कुणालाही काही इश्यू आला तर तुम्हाला माझा हा नंबर दिसतोय, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके ओके, सो लेट्स स्टार्ट दी लँड ऍक्विजिशन. तर लँड ऍक्विजिशनचं ओरिजिनल नाव काय? द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन अ लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसिटलमेंट ऍक्ट 2013. ओके, आता हा जो लँड ऍक्विजिशनचा जो की लॉ होता हा 1894चा वेगळा लॉ होता. बघा, आता हा जो तुम्हाला 2013 दिसतोय ना, याआधी 1894 हा लॉ वेगळा लॉ होता. आता काय झालंय की 2013 याचं नवीन अमेंडमेंट तयार करण्यात आलं. म्हणजेच काय, बोथ दी हाऊसेस, दोन्ही हाऊसेसमध्ये काय केलं, एक बिल पास करण्यात आलं ज्यावरनं हा बिल लॉ मध्ये कन्वर्ट झाला किंवा ऍक्ट मध्ये कन्वर्ट झालं. आता 1894 to 2013 जर का तुम्ही याच्यातली गॅप जर बघितली तर विचार करा, 1894 to 2013 पर्यंत म्हणजे खूप जास्त पिरियड पर्यंत तो लॉ आपण काय केलंय युज मध्ये आणलाय, येते लक्षात. आता तो लॉ आपण कॅन्सल करून किंवा त्याला रिवाइज करून नवीन आपण आपला लँड ऍक्विजिशनचा ऍक्ट तयार केलाय जो की 2013 आहे, ज्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या आहेत. हा कोणत्या चेंज केल्या किंवा तो लॉ का बरं आपण थांबवलाय किंवा कसं काय टेक्निक होतं हे सर्व मी तुम्हाला चालू लेक्चरमध्ये सांगणार आहे. सर, तुम्ही 1894 ऍक्ट घेणार का? तर बिलकुल नाही, त्यावर एकही क्वेश्चन येणार नाही. 101% सांगतोय, एकही क्वेश्चन नसणार, इवन दो तो तुम्हाला सिलेबसलाच नाही असं मी सांगतो. ओके, क्वेश्चन कशावर असतील? 2013 असतील. आता हा जो ऍक्ट आहे हा आपल्या प्रॉपर सिलेबसचा सगळ्यात शेवटचा टॉपिक दिसतो तुम्हाला. बघा, व्हॅल्युएशनच्या शेवटी जा तुम्हाला लारा दिसेल, लँड ऍक्विजिशन. ओके, तर एकदम सर प्लॅनिंग वगैरे MRTP ऍक्ट एकदम खाली सब्जेक्टला हात घातला, तर याच्यासाठी कारण हा ना नियरर टू द किंवा प्रॉपर अटॅचमेंट आहे MRTP ऍक्ट सोबत. कारण तुम्हाला माहिती आहे MRTP ऍक्ट मध्ये काय केलं होतं, आपण लँड ऍक्वाइज करायला सुरुवात केली होती. पण लँड ऍक्विजिशन आणि TPS मध्ये जी तुम्ही लँड दिली आहे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये लोकांनी स्वतःहून त्यांची जमीन दिली होती, बरोबर आहे, तिथे कोणत्याही पद्धतीचं ऍक्विजिशन केलं नव्हतं. इथे आपण काय करणार आहे, ऍक्विजिशन करणार आहे, म्हणजेच काय, लँड ऍक्वाइज करणार आहे. हे इम्पॉर्टंट, सो दॅट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की लारामध्ये की आणि 1894 ऍक्ट मध्ये काय काय चेंजेस आलेत आणि याला का बरं कॅन्सल केलं किंवा का बरं याला रिवाइज करायची गरज पडली हे तुम्हाला ऑटोमॅटिकली किंवा मी शिकवताना तुम्हाला कन्फर्म करून देईल. ओके, ऍक्च्युली खरं तर हा बेस आहे पण नॉट बी दॅट मच इम्पॉर्टंट फॉर पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम किंवा एका प्लॅनरच्या दृष्टिकोनातून हा तेवढा इम्पॉर्टंट नाहीये, म्हणून त्यावर जास्त फोकस करत बसू नका. मी सायमल्टेनियसली लारा कंटिन्युअस करताना
तुम्हाला जो की 1894 चे जे ड्रॉबॅक्स होते किंवा ते खावर नाही घेतले ते पण सोबतच सांगणार. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या कंडिशन्स मध्ये या लॉ ला ना जर का शॉर्टकट मध्ये असं पण लिहिलं जात टी आर एफ सी टी एल ए डबल आर ए 2030 असं पण बोललं जातं. आता एवढं लांब लचक लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 किंवा शॉर्टकट मध्ये याला असं पण लिहिलं जातं टी आर एफ सी टी एल ए आर आर ए किंवा ऍक्ट 2013. ओके, सो लेट सी वी विल गो थ्रू दी दॅट ऍक्ट. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबरवर. काय की याचे नंबर ऑफ चॅप्टर्स आहेत त्यामधला आपण चालू करणार आहे पहिला चॅप्टर ज्यामध्ये आपण प्रिलिमिनरी कंडिशन्स काय काय आहेत त्या प्रॉपरली स्टडी करूया. ओके, सो दॅट लेट सी फर्स्ट काय शॉर्ट टायटल एक्सटेंट अँड कमेन्समेंट. की याचं शॉर्ट टायटल काय आहे म्हणजेच काय मी जे तुम्हाला नाव सांगितलं होतं पूर्ण लाराचं ते यामध्ये आहे. त्यानंतर याचं एक्सटेंट कुठपर्यंत याला कुणी कुठे म्हणजे कोणत्या कोणत्या एरियामध्ये आपण याला अप्लाय केला आहे पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये आणि कमेन्समेंट जी आहे ती कधी झाली. ओके, हे काय सांगतं चॅप्टर वन सांगतं. आता एक लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट की हा जो लॉ आहे लारा लँड ऍक्विजिशन आपण ज्याला बोलणार तो पूर्ण इंडियासाठी आहे. तो काय पर्टिक्युलरली फक्त एका महाराष्ट्रासाठी वापरतोय असं नाहीये. ओके, आपण पूर्ण काय ओव्हरऑल इंडियासाठी युज करणार आहे त्यामुळे आपण त्या लेवलचा स्टडी करायला पाहिजे. ओके, सो लेट सी हा जो ऍक्ट आहे दिस ऍक्ट मे बी कॉल्ड ऍज राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट. ओके, जर का 1894 मध्ये काय होतं रे तर फक्त राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी ऑफ लँड ऍक्विजिशन फक्त लँड ऍक्विजिशन होतं त्यामध्ये कुठेही रिहॅबिलिटेशन नव्हतं किंवा रिसेटलमेंट नव्हतं. म्हणजेच काय लोकांकडनं जी जमीन हस्तांतरित केल्या जाईल किंवा त्यांच्याकडनं ऍक्वायर केल्या जाईल इट माइट बी अ कंपल्सरी. एकतर ते कंपल्सरी केल्या जातील तुमची इच्छा असो की नसो तुम्हाला देणंच राहील. ओके, तर अशा कंडिशनमध्ये मग त्या व्यक्तीचं किंवा तो जो व्यक्ती अफेक्टेड आहे त्याचं रिहॅबिलिटेशन किंवा रिसेटलमेंट केलं जात नव्हतं. की म्हणजे सिंपल आहे त्याला काहीतरी मोबदला देऊन त्याला तिथेच थांबवायचे पण या ऍक्टमध्ये अशा गोष्टींची तरतूद केली आहे. सेकंड इट एक्सटेंड्स टू द होल इंडिया एक्सेप्ट स्टेट जे अँड के. दिस लॉ टिल नॉट अप्लिकेबल ऍट जम्मू अँड काश्मीर. आता तर काय त्याला 370 ची धारा जी उठवली आहे आणि त्याला केंद्रशासित पूर्ण एका राज्याचा सुद्धा दर्जा दिल्यानंतर तो पूर्ण काय होईल हा लॉ तिथे सुद्धा अप्लाय केला जाईल. किंवा होऊ शकतं की नवीन तरतूद त्यामध्ये किंवा नवीन एखादं बिल टाकून त्यामध्ये काही ऍड करून तिथल्या परिस्थितीनुसार ऍडजस्टमेंट केली जातील. ओके, बिकॉज जे अँड के म्हटलं की तुमच्या लक्षात येतं थोडं सेन्सिटिव्ह झोन आहे आणि अशा वेळेला तिथलं बिल किंवा तिथल्या काही गोष्टी लक्षात ठेवताना काही प्रॉपर अमेंडमेंट करायच्या करत्यांना काही खूप गोष्टी हाताळाव्या लागतात त्यामुळे होऊ शकतं तिथे वेगळं काही करेल. त्यानंतर हा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा बिल पास करून दोन्ही हाऊसेसमध्ये 2013 मध्ये याला सर्व्हिसमध्ये आणलेला आहे. ओके, म्हणजेच काय याचं इन्फोर्समेंट मी झालंय ते 2013 ला झालंय. येतंय लक्षात? सो दिस इज अबाउट द शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट येतो मित्रांनो बघा की सेकंड पार्ट त्यामधला अप्लिकेशन ऑफ ऍक्ट. अप्लिकेशन ऑफ ऍक्ट काय आहेत की हा ऍक्ट आपण कुठे कुठे अप्लाय करणार आहे खूप महत्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट रिलेटिंग टू द लँड ऍक्विजिशन. म्हणजेच काय हा ऍक्ट फक्त आणि फक्त लँड ऍक्विजिशन पुरताच युज केला गेला आहे असं 1894 ऍक्टमध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे 1894 टू 2013 आपण काय युज करत होतो फक्त लँड ऍक्विजिशन दॅट्स इट. म्हणजेच काय फक्त लँड ऍक्वाईज करायची. मग त्यानंतर त्या व्यक्तीचं काय होतंय त्यांना एकदा तो मोबदला दिल्यानंतर तो मरतो जगतो इट डझंट मॅटर फॉर एनीवन. ओके, सो लेट सी त्यानंतर या ऍक्टमध्ये खूप सारे चेंजेस केल्यात खूप साऱ्या गोष्टींची ट्रान्सपरन्सी आणली खूप साऱ्या गोष्टींची म्हणजे
त्या प्रोजेक्टमुळे शेवटचा जो व्यक्ती असेल एकदम एंडवाला ज्याला थोडं अफेक्शन झालंय त्या प्रोजेक्टमुळे त्याला सुद्धा त्याचा पर्टिक्युलर मोबदला मिळायला पाहिजे याची सुद्धा तरतूद इथे करून ठेवली आहे. ओके सो लेट सी द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट रिलेटिंग टू द लँड ऍक्विजिशन कॉम्पेन्सेशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट. म्हणजे बघा आधी फक्त लँड ऍक्विजिशन एवढंच माहित होतं, नंतर काय केलंय कॉम्पेन्सेशन आणलं रिहॅबिलिटेशन आणलं किंवा रिसेटलमेंट आणलं. ओके म्हणजे मी इथपासून विचार करेल की माझी शेती चालली आहे, माझ्या शेतीसोबत माझं शेतातलं घर चाललंय, विहीर चालली आणि तिथे असणारं गाई किंवा बैल किंवा शेळी बकऱ्या या सगळ्यांचं या सर्वांचं काय तर नुकसान होत आहे. म्हणजे इथपर्यंत विचार करणारा ऍक्ट आहे हा. ओके आणि पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रॉपर फोकस करा. ओके रिसेटलमेंट शाल अप्लाय व्हेन द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट द व्हॉट इज नथिंग बट द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट व्हॉट इट इंडिकेट. मी याला ना तसं पण बोल्ड मध्ये केलंय बघा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मीन्स व्हॉट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मीन्स व्हॉट की रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट जे गव्हर्नमेंट. आता मला एक सांगा साधी सिंपल गोष्ट आहे, कुठेतरी बांधकाम करायचं आहे, तुम्ही काय एमजीपी वाल्यांकडे अप्लिकेशन घेऊन जाल का किंवा ऑब्जेक्शन घेऊन जाल का? नाही, तुम्ही पीडब्ल्यूडी वाल्यांकडे जाईल. म्हणजे बांधकामाचं जर का कुठे काम असेल गव्हर्नमेंटच्या तर त्याचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोण झालं? पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट. गॉट इट? जर का कॅनलच्या विषयी जर का काही प्रॉब्लेम असेल किंवा काही ऑब्जेक्शन असेल सजेशन असेल किंवा काही अजून इश्यू असतील त्यासाठी तुम्ही कुठे जाणार? इरिगेशन वाल्यांकडे. ते झालं त्यांचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. मी जर का महानगरपालिका एरियात राहतो तुम्ही कॉर्पोरेशनकडे जायला पाहिजे. मी जर का एखाद्या खेड्यागावात राहतो तुम्हाला ग्रामपंचायतकडे जायला पाहिजे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ओके सो दॅट काय म्हणताय द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट रिलेटिंग टू लँड ऍक्विजिशन कॉम्पेन्सेशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट शाल अप्लाय व्हेन द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऍक्वायर्स द लँड फॉर इट्स ओन यूज. ओके होल्ड अँड कंट्रोल इन्क्लुडिंग फॉर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग फॉर द पब्लिक पर्पज अँड शाल इन्क्लूड द फॉलोइंग पर्पजेस नेमली. बघा गव्हर्नमेंट काय करतं स्वतःच्या वापरासाठी किंवा काही स्पेसिफाईड केलेल्या किंवा रिझर्वेशन असलेल्या जागेवर जर काही असेल त्या जागा स्वतःच्या वापरासाठी आणतात. त्यावेळेला जे काही अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असेल इट माइट बी एनिथिंग ते काय करतं की ती जमीन हस्तांतरित करून घेऊ शकते. ओके आता नॉर्मली अप्रोप्रिएट फक्त काही गव्हर्नमेंटच युज करणार का? तर नाही. काही वेळेला प्रायव्हेट पण करेल गव्हर्नमेंट पण करेल आणि त्या दोघांच्या मधात एक काय असतो की पब्लिक प्रायव्हेट कॉम्प्रोमाइज केलं जातं. ओके की त्या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट केला जातो ते सुद्धा यूज करू शकते. म्हणजे लँड यूज करणारं कोणी पण असू देत, लँड यूज करणारं कोणी पण असू देत, गव्हर्नमेंट पब्लिक किंवा प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये असू दे किंवा प्युअर प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये असू देत. ओके काय सांगेल पुढे डोंट वरी अबाउट इट. ओके पुढच्या फॉर्मॅटमध्ये आहेच आपल्याला. तर कुठे कुठे यूज केली जाते तर बघा याला ना बेसिकली तीन कॅटेगरीज मध्ये म्हणजे बेसिक तीन कॅटेगरीज तशा तर एफ पर्यंत मला दिसत आहेत कॅटेगरीज मध्ये याला डिवाइड केलंय. ओके बघा फर्स्ट काय स्ट्रॅटेजिक पर्पज साठी यूज केली जाते. आता स्ट्रॅटेजिक पर्पज काय जिथे इमर्जन्सी असते त्याला आपण स्ट्रॅटेजिक पर्पज बोलणार. इमर्जन्सी म्हणजे काय नेव्हल मिलिटरी एअर फोर्स अँड आर्म फोर्सेस ऑफ द युनियन इन्क्लुडिंग सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस ऑर एनी वर्क व्हायटल टू द नॅशनल सिक्युरिटी ऑर डिफेन्स ऑफ इंडिया ऑर स्टेट पोलीस सेफ्टी ऑफ द पीपल. लक्षात म्हणजे तुमची जमीन जर का स्ट्रॅटेजिक पर्पज म्हणजे डिफेन्स वाल्यांसाठी जर का द्यायची असेल तर ते गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येणार. मग तिथे जर का मिलिटरी असेल नेव्हल असेल पॅरामिलिटरी असेल किंवा साधं सिंपल आपल्या साधं सिंपल नाही सॉरी वर्ड चुकीचा होता आपले पोलीस लोक असो त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट समजते स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट या दोन्ही कंडिशनमध्ये जर का तुम्हाला तुमची लँड ऍक्वाइज करायची असेल किंवा द्यायची असेल तर गव्हर्नमेंट इमर्जन्सीमध्ये लँड ऍक्विजिशन करू शकतं. ओके हा फर्स्ट पॉईंट. म्हणजे ए मध्ये काय झालं स्ट्रॅटेजिक पर्पजेस आलं लक्षात स्ट्रॅटेजिक पर्पजेस आर इन्क्लुडेड अंडर दी इमर्जन्सी सर्व्हिसेस इमर्जन्सीमध्ये.
ओके, कारण की हे सगळं तर इम्पॉर्टंट आहे, कारण की याला तुम्ही अपोज करणं पॉसिबलच नाही, बरोबर आहे ना. नेव्हल झालं, मिलिटरी फोर्सेस झालं, आर्म फोर्सेस किंवा मग एअर फोर्सेस किंवा सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा अजून कोणती तरी नॅशनल सिक्युरिटी असू दे डिफेन्सची, कोणती पण, इट माइट बी स्टेट ऑर इट माइट बी सेंट्रल गव्हर्नमेंट, तर तुमची जमीन तिथे देणं कंपल्सरी आहे. ओके, सेकंड थिंग, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. काही इन्फ्रास्ट्रक्चर आलाय, कारण की तुम्हाला डेव्हलपमेंट जर हवं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय येतं तर बघा, ऑल ऍक्टिव्हिटीज ऑर आयटम्स लिस्टेड इन द नोटिफिकेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्यासाठी लँड अक्वायर केली जाऊ शकते. फर्स्ट पॉइंट. सेकंड, प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग ऍग्रो प्रोसेसिंग, सप्लाय ऑफ इनपुट टू ऍग्रीकल्चर, वेअर हाऊसेस, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रीकल्चर, अलाइड ऍक्टिव्हिटीज सच एज अ डेअरी, फिशरीज अँड मीट प्रोसेसिंग सेटअप ओन बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऑर बाय द फार्मर्स कोऑपरेटिव्ह बाय द इन्स्टिट्यूशन सेटअप अंडर द स्टेट. लगा बघा, कंडिशन मध्ये काय दिलंय की आपण पहिल्या तर बघितलं की स्ट्रॅटेजिक पर्पज, सेकंड काय होता इन्फ्रास्ट्रक्चर पर्पज किंवा प्रोजेक्ट म्हणूया, ज्यामध्ये काय आहे की जे काही ऍग्रो प्रोसेसिंग आहे किंवा ऍग्रीकल्चर जे काही सप्लाय केले जातात तर अशा इंडस्ट्रीसाठी तुम्हाला जमीन देणं कंपल्सरी राहील किंवा द्यावी लागेल. लक्षात. थर्ड कंडिशन काय झालं, प्रोजेक्ट फॉर इंडस्ट्रीयल कॉरिडोर, मायनिंग ऍक्टिव्हिटीज असेल किंवा नॅशनल इन्व्हेस्टमेंट असेल ऑर मॅन्युफॅक्चरिंग झोन असेल, डेझिग्नेटेड इन द नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीज असेल, अशा वेळेला सुद्धा तुमची जमीन हस्तांतरित केली जाऊ शकते. मला आठवते की एक ना मकरंद अनासपुरे यांचा एक मूव्ही होता मराठी, ज्यामध्ये त्यांनी ना जे राज्याचे गृहमंत्री असतात, गृहमंत्रीच आहे बहुतेक, बरोबर, त्यांना फसवतात की आमच्या शेतात ऑइल किंवा तेलाचे साठे मिळालेत असं सांगून फसवतात, असं काहीतरी आहे त्या मूवीमध्ये. असं जर का कंडिशन मध्ये असेल आणि जर का ते खरं असलं तर ते तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला किंवा त्या पर्टिक्युलर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला ते हँड ओव्हर करावं लागेल. आलं लक्षात. मग अशासाठी सुद्धा तुमची जमीन हस्तांतरित केली जाऊ शकते किंवा नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जी काही असेल त्यासाठी सुद्धा तुमची जमीन हस्तांतरित केल्या जाऊ शकते. नेक्स्ट, प्रोजेक्ट फॉर वॉटर हार्वेस्टिंग अँड वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर सॅनिटेशन, या सर्वांसाठी तुमची जमीन हस्तांतरित केली जाऊ शकते. ओके, नेक्स्ट, प्रोजेक्ट फॉर गव्हर्नमेंट ऍडमिनिस्टर्ड गव्हर्नमेंट ऍडेड एज्युकेशनल अँड रिसर्च स्कीम इन्स्टिट्यूशन, यासाठी तुमची जमीन दिली जाऊ शकते. हे काही पॉइंट्स आहेत ज्यासाठी तुमची जमीन आहे जाऊ शकते आणि सिम्पल आहे, तुम्हा लोकांना माहित आहे. प्रोजेक्ट फॉर स्पोर्ट्स, हेल्थ केअर, टुरिझम, ट्रान्सपोर्टेशन ऑर स्पेस प्रोग्राम, यासाठी जाईलच. किंवा एनी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी ऍज मे बी नोटिफाईड इन द रिगार्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड आफ्टर टेबलिंग ऑफ सच नोटिफिकेशन इन पार्लमेंट. ओके, तर अशा काही बी कॅटेगरीज मध्ये अशा काही कंडिशन्स आहेत ज्यासाठी तुम्हाला तुमची जमीन ही अक्वायर केली जाऊ शकते किंवा तुम्हाला द्यावी लागेल. ओके, त्यानंतर काय बघतो की बी पॉइंट झाला, सी पॉइंट आहे अफेक्टेड फॅमिलीज. अफेक्टेड फॅमिलीज आता काय असतं की काही काही अफेक्टेड फॅमिलीज आहेत, जसं की आपण जर का आधी बघितलंय तर आदिवासी लोकांना काय बऱ्यापैकी त्यांच्याकडे शेत नव्हते, तर ना लँड ऍक्विजिशन जो ऍक्ट आला होता तेव्हा ना काही खूप ज्यांच्याकडे म्हणजेच 1000 acres शेती होती किंवा 500 acres शेती होती त्यांची ना लँड ऍक्वायर केली होती आणि ती लँड ऍक्वायर करून ती बाकीच्या लोकांना जे आपण त्यांना काय म्हणतो की शेती नसणाऱ्या लोकांना त्यांना ती जमीन देण्यात आली होती. ओके, भूहीन असणारे लोक जे आहेत ना किंवा भूमिहीन लोक जे असणारे असतात ना त्यांना ती जमीन दिली जाते. ओके, तर अशा कंडिशन मध्ये जर का असेल तर अफेक्टेड जी काही फॅमिली आहे म्हणजेच एखाद्या प्रोजेक्ट मध्ये वगैरे आधी अफेक्टेड असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला कधी कधी जमीन ही लँड ऍक्विज केली जाऊ शकते त्या कंडिशन मध्ये. यामध्ये काय येतात, प्रोजेक्ट फॉर हाऊसिंग सच ऍज अ इन्कम ग्रुप ऍज मे बी स्पेसिफाईड फ्रॉम टाइम टू टाइम बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, की हाऊसिंग फॅसिलिटी जर का किंवा अफोर्डेबल हाऊसिंग बनेल मी किंवा इझिली जे काही अफोर्ड होऊ शकतं अशा टाईपची जर का हाऊसिंग प्रोव्हाइड करायची असेल तर तुम्हाला ती जमीन त्यांना द्यावी लागेल. ओके,
हा खूप इम्पॉर्टंट आहे की इन्कम ग्रुप एज मे बी स्पेसिफाइड फ्रॉम टाइम टू टाइम बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ओके, तुम्ही बघितलं असेल की कधी कधी ना लोक बीपीएल मध्ये असतात, कधी त्यांना काढून टाकतात आणि कधी त्यांना ऍड करतात. इज एक्झॅक्टली डिपेंड अपॉन दॅट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऑर दॅट लोकल गव्हर्नमेंट. ओके, मला याच्याविषयी नाही बोलायचंय, सांगतोय फक्त. त्यानंतर डी पॉइंट झाला. ई मध्ये काय प्रोजेक्ट फॉर प्लान डेव्हलपमेंट ऑर द इम्प्रुव्हमेंट ऑफ दॅट विलेज साईट. तर अशा वेळेला काय होतं की ज्या वेळेला डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतात डीपी वगैरे साठी किंवा त्यामध्ये जर का रिझर्वेशन करून ठेवलेली जागा असेल तर ती सुद्धा तुम्हाला लँड ऍक्विजिशन मध्ये द्यावी लागेल. ओके, तर त्यावर काहीच बंधन नाही, तुम्हाला देणं म्हणजे देणं आहे, दॅट्स इट. ओके, जर का प्रोजेक्ट प्लान असेल किंवा डेव्हलपमेंट, समजा डीपी प्रिपेअर करताना एखादी जागा रिझर्व करून ठेवून दिली होती, ही जागा, आणि ती जागा कशासाठी रिझर्व केली होती, की ती केली होती ओपन स्पेस म्हणून, पण इथे तर माझं शेत होतं, तर नाही, ती ओपन स्पेस म्हणून तुम्हाला दाखवावीच लागेल किंवा तुम्हाला ती लँड ऍक्विजिशन मध्ये जाईलच किंवा देतील. ओके, त्यानंतर एफ पॉइंट येतो, प्रोजेक्ट फॉर रेसिडेन्शियल पर्पजेस टू द पुअर अँड लँडलेस ऑर टू पर्सन रेसिडेंट इन एरियाज. बघा हा पॉइंट मी आता सांगितला, जे भूमिहीन असतात ना तर त्यांच्यासाठी कधी कधी शेती सरकारने दानपत्र करून दिलेली असते किंवा बक्षीस पत्र बनवून दिलेली असते, तर अशांसाठी सुद्धा लँड ऍक्विजिशन केलं जातं. किंवा एखादा व्यक्ती, जसं की नॅशनल कॅलॅमिटीज ज्या असतात, जसं की आत्ता आपल्याला माहित आहे आपल्या कोकण साईडला असे काही आपले कुटुंबातले लोकांनी सफर केले त्या पुरामुळे, महापुरामुळे, ते गाव मला त्या गावाचं नाव नाही आठवत आहे, बऱ्याचशा लोकांनी तिथं मदत पाठवली होती, आठवत असेल तुम्हाला एक्झॅक्टली ते गाव कोणतं आहे, पुण्याच्या पासून महाबळेश्वर साईडला असं काहीतरी आहे ना, ते लोणावळ्या साईडला, आत्ता भरपूर पूर वगैरे झालेला त्यामध्ये पूर्ण त्यांचं उद्ध्वस्त झालं. मग अशा लोकांचं रिसेटलमेंट किंवा रिहॅबिलिटेशन करायचं असले अशासाठी सुद्धा लँड ऍक्विजिशन केलं जातं, मला एवढं सांगायचं आहे. ओके, त्यानंतर पर्सन डिस्प्लेस ऑर अफेक्टेड बाय द पर्सन इम्प्लिमेंटेशन ऑफ एनी स्कीम अंडरटेकन बाय द गव्हर्नमेंट ऑर द लोकल ऑथॉरिटी द कॉर्पोरेशन ओन कंट्रोल बाय द स्टेट. ओके, तर ह्या काही कंडिशन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय मित्रांनो, बघा अप्लिकेशन ऑफ ऍक्ट मध्ये बघा, आता हा जो ऍक्ट आहे कुठे कुठे अप्लाय करण्यात येतोय, तर बघा मी आधी सांगितलं तुम्हाला की एसएफ बेसिकली काय स्ट्रॅटेजिक पर्पज साठी, जिथे नॅव्हल, जिथे काही डिफेन्सवाले जिथे जिथे तुम्हाला जागा लागेल त्यासाठी गव्हर्नमेंट स्वतःकडे घेईल. सेकंड इज नथिंग बट द इन्फ्रास्ट्रक्चर पर्पज साठी, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात, मग ती कोणतीही असो, इवन दो तुम्ही जर का बघितलं त्या कोल्हापूर साईडला वगैरे जर का बघितलं, सांगली सातारा कोल्हापूरकडे खूप मोठमोठे ना विंड मिल्स लावलेले आहेत, आठवत आहे, इकडे चिखलदरा साईडला वगैरे पण खूप मोठमोठे विंड मिल्स आहेत, त्यासाठी सुद्धा लँड ऍक्विजिशन केलं जातं. किंवा मग साधा एखादा प्रोजेक्ट आला, डॅम कन्स्ट्रक्शन आहे किंवा एखादं लेकच आहे, यासाठी सुद्धा तुमच्याकडे काय लँड ऍक्विजिशन केलं जातं. किंवा अजून एखादा वेगळा प्रोजेक्ट असेल, इट माइट बी अ पब्लिक किंवा प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये असेल किंवा प्युअर प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, तर अशा कंडिशन मध्ये डिपेंड अपॉन आपण बघूया की सर प्रायव्हेटला पण द्यायचं का, तर बघूया काय कंडिशन आहे पुढे, तर पण लँड ऍक्विजिशन केली जाते. मला काय सांगायचं होतं की हा जो लॉ आहे हा कुठे कुठे अप्लाय केला जातो, दॅट्स इट. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट जो होता त्यामधला सेकंड, द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट रिलेटेड टू द लँड ऍक्विजिशन कन्सेंट कॉम्पेन्सेशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट शाल ऑल्सो अप्लाय व्हेन द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऍक्वायर्स द लँड फ्रॉम फॉलोविंग पर्पजेस. आता बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की लँड कोणाकोणाला देणार किंवा कोण कोण ऍक्वायर करू शकतं. बघा सगळ्यात सुरुवातीला गव्हर्नमेंट स्वतःसाठी घेणार, गव्हर्नमेंट काय घेणार स्वतःसाठी घेणार, त्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी ऍक्विजिशन आहे, अपोज नाहीच करू शकत, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे ना तुम्हाला देणंच आहे, विषयच नाही कोणता, गव्हर्नमेंटचा कोणताही प्रोजेक्ट असू देत कोणताही असू देत, तर तुम्हाला लँड ऍक्विजिशन देणं आहे. मग त्यासाठी असं कधीच होणार नाही की 10% लोक नाही म्हणतायत किंवा 90% हो म्हणतायत किंवा 90 नाही म्हणतायत 10 हो म्हणतायत, काही घेणं देणं नाही. अप्लाय कलाय रूल ऍक्ट आहे, तो तुम्हाला ओबे करावाच लागेल. ओके, हां, तुमचं नंतर रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट कसं काय ते नंतरचा भाग झाला, पण
सगळ्यात सुरुवातीला किंवा प्रायमरी इश्यू काय आहे, तुमची जमीन घर काय असेल नसेल प्रॉपर्टी जाणार म्हणजे जाणार गव्हर्नमेंटसाठी, गव्हर्नमेंटसाठी ओके. म्हणजे पहिली कंडिशन काय आहे की एकतर गव्हर्नमेंट इथे काम करेल, बघा गव्हर्नमेंट स्वतःसाठी घेणार लक्षात. सेकंड कंडिशन मध्ये आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सेकंड कंडिशन. आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे काय, याला मी म्हणतोय की प्रायव्हेटायझेशन, प्रायव्हेटायझेशन ओके. आता तुम्हा लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे प्रायव्हेटायझेशन, खूप जास्त चांगलं माहीत झालंय ओके. आता बरेचसे जे आपले एअरपोर्ट आहे त्यांचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलंय, किंवा अजून काही गोष्टी आहे त्यांचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलं आहे, किंवा साधं सिंपल हायवे जे असतात किंवा एक्सप्रेस वे जे आहे त्यांचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलं आहे. आठवतंय आपण टोल भरतो बरोबर ना, तो मग गव्हर्नमेंटने बांधलाय का नाही, फक्त प्रायव्हेट सेक्टरने बांधलाय का नाही, त्यात फक्त प्रायव्हेटच पैसा गेलाय का तर नाही, त्यात गव्हर्नमेंटचा पण हिस्सा आहे, त्यात प्रायव्हेटचा पण हिस्सा आहे, आणि त्यात माझा पण हिस्सा आहे, मी म्हणजे कोण पब्लिक ओके. आपण टोल टॅक्स भरतो ना, टोल टॅक्स भरतोय ना, तर आपण पण इन्व्हेस्टमेंट केलाय, प्रायव्हेटने पण इन्व्हेस्टमेंट केलाय, म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट समजलंय का, प्रायव्हेटायझेशन, प्रायव्हेटायझेशन बोलणार त्याला. किंवा ना एक बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर असा एक रूल आहे, बी ओ टी बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर, प्रायव्हेट सेक्टर बांधणार पब्लिकसाठी, त्याला प्रॉपरली ऑपरेट करणार आणि नंतर मग ट्रान्सफर करणार गव्हर्नमेंटला ओके. अशा कंडिशनला मी काय बोलणार, पब्लिक प्रायव्हेट पार्ट. आणि थर्ड आहे, थर्ड आहे फक्त प्रायव्हेट, फक्त प्रायव्हेट, जिथे पब्लिक किंवा गव्हर्नमेंटचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये अशा कंडिशन मध्ये. म्हणजे तीन कंडिशन मध्ये आपली लँड काय होणार आहे, अक्वायर केली जाऊ शकते, एकतर केली जाऊ शकते गव्हर्नमेंटसाठी, दुसरी केली जाऊ शकते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी, आणि तिसरी केली जाऊ शकते फक्त आणि फक्त प्रायव्हेटसाठी. तेच इथे त्यांनी सांगितलं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट वेअर ओनरशिप ऑफ द लँड कंटिन्युअस टू वेस्ट विथ द गव्हर्नमेंट फॉर द पब्लिक पर्पज एज डिफाइंड एज इन सबसेक्शन 1, और फॉर प्रायव्हेट कंपनीज फॉर द पब्लिक पर्पज एज डिफाइंड इन द सबसेक्शन 1 ओके. तर लक्षात घ्या की गव्हर्नमेंटसाठी कंपल्सरी आहे आणि प्रायव्हेटसाठी तुम्हाला किंवा पब्लिक प्रायव्हेटसाठी म्हणा पार्टनरशिपमध्ये थोडा विचार करावा लागेल. आता विचार काय असणार आहे, आता प्रायव्हेट एखादी कंपनी आली, सपोज टू बी मी काय बोलणार, इकडे एक सोफिया आलोय, अमरावतीला ना एक सोफिया आलाय, तर सोफिया काय झालं होतं की खूप साऱ्या लोकांनी त्याला अपोज पण केला, खूप जास्त नाणार, तुम्हाला माहित असेल मी ना ते तुम्हाला लास्ट टाइम एका टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये हा नाणारचा एक मी सांगितलेलं. तर नाणारचा प्रोजेक्ट आय थिंक मागच्या सरकारच्या हाताखाली होता आणि त्याला बऱ्यापैकी लोकांनी ना अपोज केला, खूप जास्त अपोज केला. मला वाटते तो काही दिवसानंतर कॅन्सल पण झाला, मग काही लोकांनी बोललं की तू कोकणातनं विदर्भात वगैरे आणा असं पण त्यांनी ते आपल्या विधानसभेत वगैरे असं काहीतरी तो गदारोळ झालेला होता ओके. मला त्या प्रोजेक्ट विषयी नाही, फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर काय मित्रांनो बघा, की ज्यावेळेला प्रायव्हेट सेक्टर आहे तर प्रायव्हेट सेक्टर तुमच्यावर 100% निर्बंध लादू शकणार नाही किंवा कंपल्शन देऊ शकणार नाही. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय की तुम्हाला माहित आहे की जेवढी जमीन किंवा जेवढी लँड प्रायव्हेट सेक्टरला लागणार, इट माइट बी सपोज टू बी 100 acres जर का असेल आणि 100 acres मध्ये 100 पीपलचा ग्रुप असेल ओके, मीन्स टोटल जंक ऑफ लँड मध्ये किंवा जेवढी काही लँड चालली आहे त्यामध्ये जर का 100 लोक त्यामध्ये असतील तर कमीत कमी प्रायव्हेटसाठी, पब्लिक प्रायव्हेट आणि प्रायव्हेट कंपनीजसाठी त्यामध्ये 80% लोकांचा होकार असायला पाहिजे. म्हणजे आउट ऑफ 100, 80% पीपल शुड ऍग्री फॉर अक्वायर कंडिशन. समजतंय? म्हणजेच काय, टोटल जी लँड तुमची अक्वायर केली जाईल त्यापैकी जेवढे काही लँड ओनर्स असतील त्यापैकी मिनिमम ओके 80% ऍटलिस्ट ऑफ 80% लोकांनी हो म्हणायला पाहिजे, तरच तुम्ही लँड एक्विजिशन करू शकता. जर का त्यापेक्षा नसेल किंवा तो जर का आकडा सॅटिस्फाईड होत नसेल
तर कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला तिथे लँड ऍक्विजिशन करायची अनुमती किंवा परमिशन मिळत नाही. लक्षात ठेवा, प्रायव्हेट कंपनी 80%. त्यानंतर पब्लिक प्रायव्हेट जर का असेल तर त्यासाठी मिनिमम 70% ऑफ पब्लिक शुड ऍग्री फॉर द लँड ऍक्विजिशन. म्हणजेच काय, जर का पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये जर का एखादा प्रोजेक्ट रन करायचा असेल त्यासाठी लँड ऍक्विजिशन करताना 70% ऑफ ग्रुप ऑफ पीपल शुड ऍग्री फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज. गॉट इट? खूप इम्पॉर्टंट आहे, जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. यामध्ये चुकूनही मित्रांनो काही घोळ करू नका की म्हणजे याच्यासाठी किती असेल किंवा मग या कंडिशन मध्ये मला काय सांगायचंय की प्रायव्हेट मध्ये आणि पब्लिक सेक्टर मध्ये किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि प्रायव्हेट पार्टनरशिप प्रायव्हेट मध्ये घोळ करू नका. प्रायव्हेट आहे 80%, पब्लिक आहे, पब्लिक प्रायव्हेट आहे 70%. कारण पब्लिक प्रायव्हेट मध्ये विचार जास्तीत जास्त पब्लिकने स्वतःहून त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतरचा विचार केला गेलाय लँड ऍक्विजिशनचा, म्हणून त्याला कमी लोकांचा होकार असला तरी चालेल. प्रायव्हेट आहे, स्वतःचे रूल्स तयार करू शकतात, म्हणून काय लँड ऍक्विजिशन साठी जास्त लोकांचा होकार लागेल. हे एक टेक्निक लक्षात ठेवा, किंवा अजून तुम्हाला काही बनवता येत असेल ती बनवा. ओके, तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आपलं अप्लिकेशन ऑफ ऍक्ट कुठे कुठे मेंटेन केल्या जाऊ शकतं. ओके, त्यानंतर येतो मित्रांनो थर्ड, जे काही डेफिनेशन आहेत. डेफिनेशन काय आहे की बरेच काही इश्यू असतात की अफेक्टेड फॅमिलीची डेफिनेशन काय असू शकते, ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे, किंवा मग अफेक्टेड एरिया कशाला म्हणतात, इंजुरियसली अफेक्टेड एरिया काय आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या डेफिनेशन्स मध्ये आहे. मी इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच घेतल्या, जास्तीच्या नाही घेतल्या, तुम्ही त्या बघून घ्या. ओके, आता बघा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण. ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण की रिहॅबिलिटेशन किंवा रिसेटलमेंट करण्यासाठी जो एक ऑफिसर तिथे अपॉइंट केला जातो त्याला ऍडमिनिस्ट्रेटर बोलतात. ऍडमिनिस्ट्रेटर मीन्स व्हॉट, मीन्स अन ऑफिसर अपॉइंटेड फॉर द पर्पज ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऑफ अफेक्टेड फॅमिलीज. जी काही अफेक्टेड फॅमिलीज आहे की त्यांचं रिसेटलमेंट किंवा रिहॅबिलिटेशन करायसाठी जी व्यक्ती तिथे नेमणूक केली जाते त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटर म्हणणार. अफेक्टेड एरिया म्हणजे काय, अफेक्टेड एरिया म्हणजे काय की जे काही अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, ज्याला मी लोकल गव्हर्नमेंट बोलणार, किंवा मग तिथलं जी काही अप्रोप्रिएट इज नथिंग बट रिलेटेड टू द्या पर्टिक्युलर वर्क, जे काही काम बघणार त्या गव्हर्नमेंटला मी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट बोलणार. तर अशा गव्हर्नमेंटच्या कंडिशनसाठी जी लँड ऍक्विजिशन झाली त्याला मी अफेक्टेड एरिया बोलणार. येते लक्षात? त्यानंतर सगळ्यात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अफेक्टेड फॅमिलीज कशाला बोलणार. अफेक्टेड, आता अफेक्टेड फॅमिलीचे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज एकदा व्यवस्थित लक्ष द्या काय आहे. पहिला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, अ फॅमिली हुज लँड ऑर अदर इमूव्हेबल प्रॉपर्टीज हॅज बीन अक्वायर्ड. एक तर माझी जमीन गेली, ओके, माझी जमीन गेली किंवा माझ्या जमिनीवर असलेलं माझं घर होतं ते घर पण गेलं आणि इमूव्हेबल आहे ना, इमूव्हेबल आहे, घर गेलं, विहीर गेली, ह्या सर्व गोष्टींचं नुकसान झालं, बोर माझी गेली, त्या गोष्टी जर का तुमच्या ऍक्विजिशन मध्ये जात असेल तर तुम्ही अफेक्टेड आहात. अफेक्टेड फॅमिलीचा इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, प्रॉपरली समजून घ्या. अफेक्टेड फॅमिली कशाला म्हणणार, माझी शेती गेली किंवा शेतीमधल्या इमूव्हेबल थिंग्स ज्या होत्या, जसं की घर जर असेल तर घर, विहीर असेल, बोर असेल, किंवा अजून काही गायींचा बोठा वगैरे जे काय असेल नसेल ते जर का जात असेल त्याला आपण इमूव्हेबल थिंग्स म्हणू शकतो. सेकंड थिंग याला आपण अफेक्टेड फॅमिली बोलणार. सेकंड आहे अ फॅमिली विच डज नॉट ओन एनी लँड बट द मेंबर ऑर मेंबर्स ऑफ अ सच अ फॅमिली मे बी ऍग्रीकल्चर लेबरर्स. आता बघा, सपोज टू बी ना, एक मी एक एक्झाम्पल सांगतो, एक अखिल म्हणून एक लँडलॉर्ड किंवा एक ओनर आहे. ओके, अखिल याच्यासाठी की मी ते एक मूवी बघितला त्यामध्ये हिरोचं नाव अखिल होतं ते डोक्यात आहे तो अखिल. सो आणि त्यांच्याकडे काम करणारा एक मुलगा आहे सूरज. लेट्स सी अखिल हा शेतकरी आहे, ओरिजिनल हा शेतकरी आहे. सूरजकडे शेती वगैरे काही नाही,
तो काय करतो, फक्त त्यांच्याकडे जाऊन काम करतो. पण सूरजकडे स्वतःची फॅमिली आहे, सूरजकडे स्वतःची फॅमिली आहे. आणि सूरज जर का एकटा काम स्वतः घरी करत असेल, म्हणजेच काय, पूर्ण फॅमिली सूरजवर डिपेंड करते. गॉट इट? अखिल कोण आहे? अखिल शेतकरी आहे. सूरज फक्त एक लेबर आहे. तर सूरजच्या फॅमिलीमधला एकटा सूरज किंवा सूरजच्या फॅमिलीतले बाकी जे काही मेंबर्स आहेत ते अखिलकडे जाऊन काम करतात. मला काय सांगायचं होतं, सिंपल एक गोष्ट आहे की जर का शेती गेली तर अखिलचं तर नुकसान झालं. अखिल संपला. पण अखिलच्या काम अखिलच्या शेतात काम करणारा सूरज याचं पण नुकसान झालं. कारण त्याचं जर लाईव्हलीहूडसाठी किंवा जगण्यासाठी जो काही उदरनिर्वाह करायची एकच गोष्ट होती शेती, त्यामुळे शेती गेली तर सूरजला अफेक्ट झाला आणि सूरजमुळे त्याची फॅमिली अफेक्टेड झाली. अशा फॅमिलीला सुद्धा मी अफेक्टेड फॅमिली बोलणार. पण यासाठी एक कंडिशन काय असते की ती सूरज किंवा सूरजची फॅमिलीने इथे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तो कंटिन्युअसली त्या कंडिशनमध्ये काम करत असला पाहिजे. ओके, हा रूल आहे. म्हणजेच काय, जर का सूरज हा अखिलकडे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष काम करत असेल तर तो अफेक्टेड आहे. पॉइंट समजला का? अ फॅमिली विच डज नॉट ओन एनी लँड बट मेंबर ऑर मेंबर्स ऑफ सच अ फॅमिली मे बी ऍग्रीकल्चर लेबरर्स टेनंट्स इन्क्लुडिंग एनी फ्रॉम द टेनन्सी ऑर होल्डिंग, किंवा तो कारागीर वगैरे माहिती आहे ना तुम्हाला, तो जर का असेल तर शेअर क्रॉपर्स ऑर आर्टिझन्स हु मे बी वर्किंग इन द अफेक्टेड एरिया फॉर 3 इयर्स प्रायर टू द ऍक्विजिशन ऑफ लँड हु इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड स्टँड्स अफेक्टेड बाय द ऍक्विजिशन ऑफ लँड. आला लक्षात कन्सेप्ट? म्हणजेच काय, एखादा शेतकरी आहे किंवा एखादा पर्सन आहे जो काम सुद्धा करतो, म्हणजे फक्त काम करतोय, म्हणजे एक लेबर आहे, कारागीर आहे, तर त्याच्याकडे शेती जरी नसली पण त्याच्या जर का मालकाची शेती गेली त्याच्यामुळे त्याचा रोजगार जातो आणि त्याच्यामुळे त्याची फॅमिली जर का सफर होत असेल तर ते सुद्धा अफेक्टेड फॅमिली म्हणून तुम्ही नोट करू शकता किंवा डिफाईन करू शकता. ओके, थर्ड पॉइंट बघा. शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स. आता बघा की काय होतं की कधी कधी काही असे जमातीतले लोक आहे किंवा काही असे लोक आहेत जे ना जंगलावर निर्भर करतात किंवा त्यांचं एकच साधन असतं फॉरेस्ट, किंवा जे की आहेत ना शेड्यूल ट्राईब्स लोक आहेत किंवा अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स आहेत. म्हणजेच काय, ते फक्त जंगल जरी त्यांचं नसलं, जंगल जरी त्यांचं नसलं तरी ते लोक ना त्या जंगलातून काही गोष्टी कमावणे किंवा जंगलात फिशिंग वगैरे करतायत किंवा जंगलात जे काही गोष्टी करत असतील त्या कंडिशनमुळे जर का सरकारने तिथे कोणते लँड एक्विजिशनचे निर्बंध लादलेत, म्हणजेच काय, ते लोक त्या गोष्टीमुळे अफेक्टेड झालेत, त्यांचा रोजगार थांबला, तर अशा लोक सुद्धा अफेक्टेड फॅमिली म्हणून घेतले जातात. ओके, हा थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट काय सांगतो, अ फॅमिली हुज प्रायमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर 3 इयर्स प्रायर टू द ऍक्विजिशन ऑफ लँड इज डिपेंडेंट ऑन द फॉरेस्ट ऑर वॉटर बॉडीज अँड इन्क्लुड्स द गॅदर्स ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस हंटर्स फिशर्स फॉक अँड बोटमॅन सच लाईव्हलीहूड इज अफेक्टेड ड्यू टू द ऍक्विजिशन ऑफ लँड. जर का सपोज एखादा तळ आहे आणि तिथे टुरिझमसाठी तो एखादा व्यक्ती आहे जो की तिथे त्याची नाव किंवा बोट चालवतो, तर त्या ऍक्विजिशन आल्यामुळे त्याचा तर रोजगार गेला. काही लोक आहे जिथे फिशरी म्हणजेच काय फिशरीज करतात, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा ती व्यक्ती लँड ऍक्विजिशनच्या अंडरमध्ये अफेक्टेड फॅमिलीमध्ये येऊ शकते. ओके, 3 वर्षापेक्षा जास्त, फॉर 3 इयर्स, लक्षात घ्या, फॉर 3 इयर्स. हा झाला फोर्थ पॉइंट. फिफ्थ पॉइंट काय सांगतो, अ मेंबर ऑफ फॅमिली हु हॅज बीन असाइन द लँड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. मी आताच सांगितलं काय झालं होतं, म्हणजे असे मला तर नाही माहीत पण माझे बाबा वगैरे बोलताना की इंदिरा गांधींच्या काळात जमीन परत घेण्यात, म्हणजे परत इन द सेन्स की ज्यांच्याकडे जास्त जमीन होती ना त्याचे भूसंपादन करण्यात आलं होतं. ओके, आणि ज्यांच्याकडे जास्त जमीन असेल त्यांनी एक क्रायटेरिया ठेवला होता, त्या क्रायटेरियाच्या वर असेल तर तुम्हाला जमीन परत करायची होता सरकारला. मग त्या जमिनीच्या परत घेतल्या तर मग त्यांचं काय, सरकारने त्या काळात काय केलं, जे लोक भूमीही नाही ज्यांच्याकडे शेती नाही अशा लोकांना शेती दिली.
मग काय ते बक्षीस पत्र म्हणून शेती दिली. आता ती तर सरकारचीच जमीन झाली होती ना आधी, मग सरकारने जमीन काय दिली, एखाद्या व्यक्तीला बक्षीस पत्र म्हणून लिहून दिली. आणि पुन्हा त्याच्यावर सरकारने लँड एक्विजिशनचा ऍक्ट आणला किंवा लँड अक्वायर करायसाठी सांगितलं, तर तो व्यक्ती सुद्धा लँड एक्विजिशनच्या ऍक्ट मध्ये अफेक्टेड पर्सन असू शकतो किंवा असतोच लक्षात. मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली असो की स्टेट गव्हर्नमेंटने दिलेली असो, मग ते लँड एक्विजिशन सेंट्रल गव्हर्नमेंटने आणू देत किंवा मग आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने आणू देत, त्या कंडिशनमध्ये जर का तो व्यक्ती अफेक्ट होत असेल तर तू अफेक्टेड फॅमिलीज असेल. आता सहज गोष्ट आहे, सगळं झाल्यानंतर तुम्ही मला 100% एक क्वेश्चन असणार, सर 3 वर्ष तुम्ही बोललेत मग यात तर लोक स्वतः चिटिंग पण करू शकतात ना, म्हणजे 3 वर्ष नाही तो 1 वर्ष जरी काम केला तरी तिथे 3 वर्षाचा सांगू शकता, किंवा शेती नसेल तर अजून काहीतरी करू शकतात, किंवा काही पण गोष्टी दाखवू शकतात. ओके, हे पण असं होऊ शकते, हे चान्सेस आहेत. ओके, तर याचा विचार नका करू, मी तुम्हाला याच्याविषयी पण सांगणार आहे. ऑब्व्हियसली हा ऍक्ट आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली विचार करूनच याला ओके म्हणूनच त्याला बाहेर काढलंय. अदरवाईज हा ऍक्ट नसता किंवा याच्यात काही ज्या काही ड्रॉबॅक्स असते फुलफिल केलेले त्याच्यानंतरच हा ऍक्ट बनतोय किंवा पास होतोय. ओके, नेक्स्ट बघूया की डेफिनेशन मध्ये ऍग्रीकल्चर लँड काय असते. ऍग्रीकल्चर लँड मीन्स द लँड यूज फॉर द पर्पज ऑफ ऍग्रीकल्चर साठी किंवा हॉर्टिकल्चर साठी यूज करणारी लँड, तिला आपण ऍग्रीकल्चर लँड म्हणणार, किंवा डेअरी फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, पीसीकल्चर, सेरिकल्चर, सीड फार्मिंग, ब्रीडिंग ऑर लाईव्ह स्टॉक ऑर नर्सरी ग्रोविंग, मेडिकल हब्स, याला सुद्धा आपण ऍग्रीकल्चर लँड बोलणार. त्यानंतर रायझिंग ऑफ क्रॉप्स, ट्रीज, ग्रास, गार्डन प्रोड्यूस, याला आपण ऍग्रीकल्चर लँड बोलणार. आणि लँड यूज फॉर द ग्रेझिंग ऑफ कॅटल, यासाठी सुद्धा आपण काय, याला सुद्धा आपण काय बोलणार, ऍग्रीकल्चर लँड बोलणार. ओके, मला हे इम्पॉर्टंट डेफिनेशन वाटले डी पॉईंट पर्यंत. तुम्ही जर का ऍक्ट बघत असाल तर यामध्ये पुढचे पण पॉईंट आहेत जे इम्पॉर्टंट नाही वाटलेत म्हणून मी नाही घेतले. ओके, किंवा त्या साध्या सिम्पल डेफिनेशन्स आहेत, बाकी काही नाही, तुम्ही फक्त एकदा नजर टाकली तरीही तुमच्या लक्षात येणार. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो चॅप्टर नंबर 2, हा होता फर्स्ट चॅप्टर. आता सेकंड चॅप्टरमध्ये काय आहे, सेकंड चॅप्टरमध्ये आहे डिटर्मिनेशन ऑफ सोशल इम्पॅक्ट अँड पब्लिक पर्पज. सोशल इम्पॅक्ट आणि पब्लिक पर्पज खूप महत्वाचं आहे. ओके, सोशल इम्पॅक्ट म्हटलंय की सगळ्यात महत्वाची असते ते पर्टिक्युलर रेसिडेंट किंवा ती पर्टिक्युलर पब्लिक ज्याला बोलणार. ओके, म्हणजे लोकांच्या फायद्यासाठी केलेलं काम असं म्हणणार मी, लोकांच्या फायद्यासाठी. ओके, जे काम केलं जाईल त्याला बोलणार आपण मी सोशल इम्पॅक्ट आणि पब्लिक पर्पज. लक्षात येतंय, सो दॅट सोशल इम्पॅक्टच्या अंडरमध्ये बघा पहिला जो पॉइंट आहे तो काय आहे, प्रिपरेशन ऑफ सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी याला मी एस आय ए सुद्धा बोलणार, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट काय असतं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बोलणार की सर मी असं पण दाखवू शकतो ना की माझ्या शेताकडे खरं तर रिअलमध्ये एकच माणूस काम करतो, पण जर का मग त्यांचा फायदा जर का मिळत असेल ऍक्विजिशनमध्ये तर मी 10 लोक पण दाखवू शकतो एकच्या ऐवजी. साहजिक आहे, ओके, मी एकच्या ऐवजी तिथे 10 लोक पण दाखवू शकतो. ओके, या कंडिशनमध्ये काय केलं जातं, तर अशा गोष्टी नको व्हायला म्हणून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलं जातं किंवा त्याची पर्टिक्युलर स्टडी केली जाते आणि त्यानंतरच तो जे काही कॉम्पेन्सेशन आहे किंवा रिहॅबिलिटेशन आहे किंवा रिसेटलमेंट आहे ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. ओके, बघा सोशल इम्पॅक्ट म्हणजे काय, वेन एव्हर द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इंटेंड्स टू अक्वायर द लँड फॉर द पब्लिक पर्पजेस इट शाल कन्सल्ट द कन्सर्न विथ द सपोज टू बी गावात असेल तर पंचायतमध्ये, म्युन्सिपाल्टीसाठी किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये काय करावं लागेल, तुम्हाला त्यांचा कन्सर्न घ्यावा लागेल, किंवा विलेज लेवलवर किंवा त्या पर्टिक्युलर वार्ड लेवलवर इन द अफेक्टेड एरिया टू कॅरी आउट द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. तुम्हाला काय, जिथे जिथे गव्हर्नमेंटने स्टेट असो की ते सेंट्रल असो, जिथे जिथे
लँड एक्वाइज केली असेल त्यांच्या लोकल किंवा त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीला, तुम्हाला कन्सर्न करूनच तो डाटा किंवा सर्वे करायचा आहे, ज्यामध्ये पंचायत, म्युन्सिपाल्टी और म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्या असतील, किंवा विलेज लेवलला, वार्ड लेवलला, तुम्हाला जे काही अफेक्टेड एरियाज आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करायचं आहे. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय सांगतो, द नोटिफिकेशन इश्यू बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट फॉर द कमेन्समेंट ऑफ कन्सल्टेशन ऑफ द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी अंडर द सबसेक्शन 1 शाल बी मेड अवेलेबल फॉर द लोकल लँग्वेज. जो की बघा, जे काही तुम्ही कन्सल्टेशन त्या पर्टिक्युलर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सोबत करून जो की सर्वे केला, त्यांचा तुम्हाला जो सर्वे आहे तो लोकल लँग्वेज मध्ये किंवा त्याचं नोटिफिकेशन इश्यू करून द्यायचं आहे लोकल लँग्वेज मध्ये, पंचायत साठी, म्युन्सिपाल्टी साठी, कॉर्पोरेशन मध्ये आणि जे काही रिलेटेड ऑफिसेस असेल तिथे तुम्हाला त्यांच्या पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये, कारण की हा पूर्ण इंडियासाठी अप्लाय होत असलेला रूल आहे, हा का फक्त महाराष्ट्र किंवा एका पर्टिक्युलर एरियासाठी नाही आहे, म्हणून लँग्वेजेस डिफर करतील, त्यामुळे त्या पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिलेटेड ऑफिसेस मध्ये तो नोटिफिकेशन पाठवणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय, थर्ड पॉइंट काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शाल एन्श्युअर दॅट ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन हॅज बी गिव्हन टू द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पंचायत, ग्रामसभा, म्युन्सिपाल्टी और म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍज द केस मे बी ऍट द स्टेज ऑफ कॅरिंग आउट द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. जे की प्रॉपर रिप्रेझेंटेशन आहे किंवा जे तुम्हाला समजून सांगायचं आहे त्या पर्टिक्युलर लँड ऍक्विजिशन विषयी किंवा रिहॅबिलिटेशन विषयी किंवा रिसेटलमेंट विषयी, तर तिथले जे की प्रायर मेंबर्स असतात, जसे की ग्रामसभा वगैरे होते किंवा पंचायतचे सदस्य असतात, म्युन्सिपाल्टीचे जे काही कॉर्पोरेट्स आहेत, कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेट्स आहेत, या लोकांना तुम्हाला काय की प्रॉपरली रिप्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ठेवता येतं. ओके, नेक्स्ट पॉइंट सांगतो, प्रोव्हाइड फर्दर दॅट द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शाल एन्श्युअर कम्प्लिशन ऑफ द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. तर काय करायचं की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे ते विद इन द पिरियड ऑफ 6 मंथ व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट जे काही केलं जाईल, कोणतं केलं जातं ते मी सांगतो पुढे. ओके, तर ते कधी व्हायला पाहिजे, विद इन द 6 मंथ, 6 महिन्याच्या आतमध्ये हे होणं कंपल्सरी आहे. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शाल एन्श्युअर द कम्प्लिशन ऑफ सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी विद इन द 6 मंथ, 6 महिन्याच्या आतमध्ये ते असेसमेंट व्हायलाच पाहिजे. गॉट इट. नेक्स्ट, द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिपोर्ट रेफर्ड इन द सबसेक्शन 1 शाल बी मेड अवेलेबल इन द पब्लिक इन द मॅनर प्रिस्क्राइब अंडर द सेक्शन 6 फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट. ज्या दिवसापासून त्याला तुम्ही कमेन्समेंट करणार तेव्हापासून तो लोकांच्या सुद्धा निदर्शनास आणून देणं कंपल्सरी आहे, की कुठे कुठे ऍक्विजिशन झालंय, कुणाकुणाचं नाव रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंटसाठी आहे, कुणाला किती कॉम्पन्सेशन मिळणार, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पब्लिकली ओपन कराव्या लागतील. ओके, हे सांगतोय आपलं प्रिपरेशन. अँड मोस्ट इम्पॉर्टंट बघा, त्यानंतर तर असेसमेंट काय आहे ते सांगतोय. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रेफर इन सबसेक्शन 1 शाल अमॉंग अदर मॅटर्स इन्क्लूड ऑल द फॉलोइंग, नेमली बघा, आता सोशल स्टडी करताना किंवा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करताना कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली हँडल करायला पाहिजेत. फर्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, बघा फर्स्ट पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, असेसमेंट ऍज टू वेदर द प्रपोज ऍक्विजिशन सर्व्हिसेस सर्व्हिस पब्लिक पर्पजेस. इथे काहीतरी सर्व्हिस वर्ड असेल, सर्व्हिसेस पब्लिक पर्पजेस. ओके, एकदा वर्ड चेक करून घ्या ना. ओके, सो दॅट म्हणजेच काय की असेसमेंट जे काही केलं जाईल ते उलट पण केलं जाईल आणि सरळ पण केलं जाईल. उलट म्हणजे याच्यासाठी विरुद्ध दिशेने, की खरंच हे स्टेट गव्हर्नमेंटचं किंवा जे असेस लँड ऍक्विजिशन केलं जातं हे प्रॉपर आहे का, किंवा पब्लिक पर्पज साठी सेफ आहे का, व्यवस्थित आहे का, किंवा हे खरंच स्टेट गव्हर्नमेंटचं आहे का, की काही पण लँड ऍक्विजिशन केलं जात आहे म्हणून केलं जात आहे, त्यांचा तिकडून पण तपास घेतला जातो. ओके, हा पहिला पॉइंट. सेकंड, एस्टिमेशन ऑफ अफेक्टेड फॅमिलीज अँड द नंबर ऑफ फॅमिलीज अमाउंग देम लाइकली टू बी डिस्प्लेस्ड.
प्रॉपरली इस्टिमेट केलं जातं की कोणत्या फॅमिली अफेक्टेड आहे, किती नंबर ऑफ पीपल आहे, किती नंबर ऑफ फॅमिलीज आहेत ज्या पर्टिक्युलर लँड ऍक्विजिशनमुळे अफेक्टेड आहेत. ओके, पर्टिक्युलर व्यक्ती डिरेक्टली अफेक्ट होत आहेत. ओके, त्यांचं प्रॉपर असेसमेंट इथं केलं जातं. सेकंड सी, एक्सटेंट ऑफ लँड, पब्लिक अँड प्रायव्हेट हाऊसेस, सेटलमेंट्स अँड अदर कॉमन प्रॉपर्टीज लाईकली टू बी अफेक्टेड बाय द प्रपोज ऍक्विजिशन. कोणती कोणती लँड आहे, कोणती कोणती जमीन आहे किंवा कोणाचे घर, कोणाची जमीन कशीही या पद्धतीने ऍक्विजिशन मध्ये आलेली आहे, याचं सगळं असेसमेंट, म्हणजे तुम्ही फेक वगैरे नाही करू शकत. मला काय सांगायचंय, या कंडिशन मध्ये हे जेवढे काही पॉईंट दिसतात ना, या पॉईंट मध्ये तुम्ही फेक गोष्टी ज्या आहेत, ज्या मी आपण आधी बोललो होतो, जे आपण आधी डिस्कस केलंय, ते नाही होणार. तर ते काय करणार, जे की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट जे केलं जाईल ते त्यासाठीच ठेवलं जातं की खरंच ह्या इश्यू होतात का. ओके, त्यानंतर येतो पॉईंट डी, वेदर द एक्सटेंट ऑफ लँड प्रपोज फॉर द ऍक्विजिशन इज द अब्सोल्यूट बेअर मिनिमम एक्सटेंट नीडेड फॉर द प्रोजेक्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता गव्हर्नमेंटला माहित आहे की आता समृद्धी हायवे, समृद्धी महामार्ग गेलाय, त्यांना माहित होतं की समृद्धी महामार्गाला किती जमीन लागते, किती नाही. ठीक आहे, हे तर गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट म्हणून आपण घेऊन चालू. पण जर का एखादा प्रायव्हेट प्रोजेक्ट असेल, जसं की एखादी मोठी कंपनी आली बाहेर ना, आणि रिलायन्सची वगैरे एखादी कंपनी आली, त्यांनी म्हटलंय की मी एखादा प्रोजेक्ट मला इथे रन करायचा आहे, तर आम्हाला जमिनी द्या. मग त्यांनी जमिनी घेतल्या, 100 एकरची गरज होती आणि 100 एकर लँड ऍक्विज केलं. आता लँड ऍक्वायर करताना रिलायन्सवाल्यांना म्हटलं की चलो यार, जमीन जर भेटतच आहे तर 100 घेण्याच्या 200 घेऊन ठेवू, पुढे काहीतरी अजून बघू. तर हे सुद्धा कंडिशन चेक केली जाते की गरजेपेक्षा जास्त चाललंय का, मीन्स बेअर मिनिमम एक्सटेंड नीडेड फॉर द प्रोजेक्ट, हे सुद्धा चेक केलं जातं की खरंच गरजेपेक्षा जास्त चाललंय का, याचा सुद्धा विचार केला जातो. की नुसतं घ्यायचं आणि म्हणून घेतलं जातं असं नाही. ओके, हा पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेदर द लँड ऍक्विजिशन ऍट अन अल्टरनेट प्लेस हॅज बीन कन्सिडर्ड अँड फाउंड नॉट फिजिबल. आधी कुठेतरी हा प्लांट होता आणि तो प्रॉपरली रन झाला नाही म्हणून मग चेंज केला वगैरे, किंवा हीच जागेपेक्षा दुसरं काही होऊ शकते का, म्हणजे दोन्ही गोष्टीत, की आधी कुठेतरी होता हा प्लांट किंवा हा प्रोजेक्ट आणि तिथे तो बंद पडला आणि मग नंतर आता अजून डबल इकडे चालू करतोय, याचे चान्सेस काय. किंवा एवढी महागाची जमीन घेतल्यापेक्षा हा प्लांट दुसरीकडे ठेवता येतो का, हा सुद्धा त्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं या दोन्ही कंडिशनमध्ये. हा पॉईंट झाला. स्टडी ऑफ सोशल इम्पॅक्ट फॉर द प्रोजेक्ट अँड द नेचर अँड द कॉस्ट ऍड्रेसिंग देम अँड द इम्पॅक्ट ऑफ दिस कॉस्ट ऑन द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट वायसे वर्सा द बेनिफिट्स ऑफ द प्रोजेक्ट. सगळ्यात महत्वाचं आहे, प्रोजेक्ट प्रॉपरली रन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एन्व्हायरमेंटला इफेक्ट होत आहे का. की प्रोजेक्ट घेतलाय आणि तिकडे सपोज तुम्ही एखादा गंगा नदीच्या बाजूने एखादा प्रोजेक्ट केला आणि त्याचं सगळं घाण पाणी त्या गंगा नदीत चाललंय, तर अफेक्शन पण जास्त आहे किंवा इफेक्ट साईड इफेक्ट पण भरपूर आहेत असे होते का. किंवा हा प्रोजेक्ट प्रॉपरली रन करताना याच्यापासून फायदा किती आहे आणि तोटा किती आहे हे पण चेक केलं जाईल. नुकसान किती होणार आहे हे चेक केलं जाईल. की नुसतं 10 रुपये लावणे आणि 2 रुपये कमावणे असं नको व्हायला, ते पण चेक केलं जाईल. सेकंड थिंग, याचा खरंच लोकांना फायदा होईल का, म्हणजे प्रोजेक्ट आल्यानंतर इतर लोकांना किती फायदा होणार आहे, म्हणजे सोशली किती याला हेल्प होईल, हे सुद्धा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये चेक केलं जातं. या सर्व गोष्टी चेक करायचं काम कोण करतं, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी. ओके, ज्यामध्ये कोण अफेक्टेड आहे, किती अफेक्टेड आहे, कोणाची किती शेती गेली, डायरेक्टली अफेक्टेड आहेत का, घर कोणाचं गेलं, रिसेटलमेंट कोणाचं करायचंय, मोबदला कोणाला किती द्यायचा आहे, त्यानंतर लागणाऱ्या प्रोजेक्टसाठी खरंच मिनिमम जेवढी गरज आहे तेवढीच जमीन गेली आहेत ना, की जास्तीचीच ऍक्वायर करून घेतली आहे, किंवा जो प्रोजेक्ट रन करणार आहे तो प्रॉपरली आहे का, प्रॉपरली इन द सेन्स की त्याचे फायदे किती आहे, नुकसान किती आहे, तो प्रॉपरली त्याच्यापासून किती रिन्युमरेशन जनरेट होऊ शकतं, ह्या सर्व गोष्टींचा स्टडी केला जातो आपल्या प्रिपरेशन ऑफ सोशल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये. येतं लक्षात, आपण इथे थांबूया. हा झालाय आतापर्यंत आपला 4th प्रिपरेशन ऑफ सोशल इम्पॅक्ट असेसमेंट.
पुन्हा हवा तर एकदा व्हिडिओ बघा. काही इश्यू असल्यास प्लीज मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. कॉल जर उचलला नाही तर मी व्हॉट्सअप करा बेटर वे. सेकंड थिंग इज दॅट की लारा जो आहे हा मी मॅक्झिमम 2 दिवसात संपवतोय. ओके, म्हणजे 4 लेक्चर सफिशियंट आहेत, म्हणजे नेक्स्ट 3 व्हिडिओज वगैरे मध्ये संपवेल किंवा 3च व्हिडिओमध्ये बंद करेल. ओके, प्रॉपरली फोकस करा. काही इश्यू असतील तर सांगा, इश्यू नसायलाच पाहिजे कारण खूप इंटरेस्टिंग आहे शिकायला आणि शिकवायला. पुढे पण खूप अजून आतमध्ये गेल्यानंतर खूप मजा येणार आहे. ओके, त्यामुळे जर का काही इश्यू असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.